जेवण आहे का नाही काही नाही का बाबा खर्च करावा लागेल निघालो बाहेर म्हणल्यावर खर्च खर्च माझा काय संबंध तिथं ती काय खायचं भिजवले किती माझी शिळा असतो का पण शिळा नाही ते मग क्वालिटी दर्जा म्हणाय काय शिव काढलेलं आहे ना तब्येत जर चांगली करायची असेल ना सगळं उकाडल्यात खायचं काजल वर बघ काजल फक्त उकाडल्याला जिथे भेटेल तिथे तिथे जसं असेल तिथं खायचं ही म्हणा मी तरी काल दिवस भात दोन वडापाव खाल्लं तू सांगितलं त्याच्या परत रात्री मटण असलं तरी खात नाही तिथं तिथं म्हणणं की कोठा एकदम मरायला लागेल ना ती बघ किती इकडे तसं नाही ती आजकालच्या पोरींचं ते स्टँडर्डनेस आहे का नाही चालू आहे नगर परत म्हणतो मला सांगितलं नाही म्हणता तुम्ही बरं ऐक ना कुठं जेवण काय ऐक ना कन्सेवडायची माणसं तुम्हाला आंबे काय नाही बिघडलं म्हणजे बिघडन पण मी खाईन काही आपण फिरायला गेलो होतो त्यांनी सगळं आख्या जास्त आंबे सरांनी खाल्ले तेवढे एवढे म्हणजे चार काय डझन गुड गुड पण आंबा राजा म्हणजे एकदा घेतले किती 22 रुपयाचे आंबे होते तेवढे खाल्ले खायचं राहिले म्हणजे एक डझन नाही ती एका टायमात खोरा किती वाज की बाकीचे माणसं किती बाकीचे माणसं एक आंब्यावर शिटे ती फक्त लईतलं एक तू किती खाल्ली राजन मी तिकडे तिथले खाल्ले असतील केसर बोले केसर नाही केसर नसतं केशर असत केशर केशर तू फॉन्सेट लावा ऋषीच्या आईला काय नाही ऋषीच्या मग चांगलं असत नाही तुझी खाल्ले ना ते केस दूध खाताना म्हणतो का मी अर्धा लिटर चालतो पूर्ण जळून गेली माझी गेलीच का बरं नाद कळत नाही तुला माझा काय संबंध मी तर बघलो मी शब्द बोला हा ते शब्द बोललाय का कालवा करतात तुम्ही दो काय कालवा नाही करीत त्याला बघितलं त्याला फक्त मी काय नसतं कसलं स्पीड आहे काजल म्हणलं असतं तरी पण नाही मला गरज येऊ नाही नाही आजपासून बंद खायचं बंद बरं ह्यांना परवडत नाही त्यांच्या बरोबर फिरायला गेलं ना ते स्वतःच पैसे नाही मोडीत पैसे येतात तुझ्याकडे बरं मग उयाल काय म्हणायचं तू इतकं दुसऱ्याला फार मोकळं करून टाकायचं स्वतःकडे स्वतःकडचं काही हे करायचं नाही तू आजपर्यंत निघाली बायकोच्या नावावर लोन करायचं भरते ना हार्दिक पांडे हार्दिक पांडे आईच्या नावावर प्रॉपर्टी करायची त्याच्यामुळे उधार खात तुझ्याकडे पण माझं आतापर्यंत क्रेडिट डायरेक्ट झिरो केलं तू सोडून जायचं हप्ता भरतो आता आतापर्यंत क्रेडिट घातलं तू तुला बिल भरायला लावलं 100 रुपये भरलं नसेल कुठं आणि मला सांग कुठं भरलं तू 100 रुपये मी काय म्हणते तुम्ही 1000 भरले आणि मी 100 भरले त्याची बराबर झाली की नाही माझे 100 म्हणजे तुमचे 1000 एक झालं ती असं नाही ना 100 100च असते 1000 1000च असते अजून बदल नाही झाला पैशांचा बदल झालाय ना बेरोजगार माणसाचं कसं असतं होय तू काय करती वडापाव काल खर्च मी कोण मी दिलाय ना आणि मग कस काय म्हणू शकता तुम्ही हा कस काय करते मग ऋषीनी म्हणावा फक्त खर्च ऋषीनी केला एखाद दिवशी नाही केला बघ कन्फर्म केलं तिने बरं असतं चिंगूस सासून ठेवलेलं बरं असतं पोरं बाळांना आयफोन दाखव की ऋषी आयफोन घेतलं तू तर काय साधा मोबाईल आयफोन दाखव हा पुढे हे साधा मोबाईल आहे हे जुना असं एवढा डाव्या खिशातला दाखव ना सर कशाला हिच गुड हे बघा ऋषीचा आयफोन ऋषीनी 80,000 रुपये खर्च करून आयफोन घेतलाय सर जेवढे जेवढे ऋषीचे प्रेक्षक असतात ना त्यांना आवर्जून सांगा हे येडापणा केलेला आहे कसं असतं
ती म्हणतात ना एखाद्याला 10 लाख पगार असला ना त्यांनी 1 कोटीची उलाढाल नाही करावा, त्यांनी 8 लाखाची करावा, 2 लाख स्टॉकला ठेवावा. मी कच्चाय का खोट बोलता तुम्ही? चला ये तुझं आवर नको बोलतोय पैसे करतो मला येताना काहीतरी घेऊन या दोघ काय पार्ले बिस्क पार्ले चॉकलेट सत्तर लाखाचं कोणाला मला आणि माझ्या नावा काय काढणार तू? तू दाखवतो